मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे त्या लोकांसाठी जे लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोला शहरात घेऊन जातात. तर माहीत नाही हा लेख कोणी लिहिला आहे, फार सुंदर लेख आहे. वाचतो मी. निमित्त लेखकाचं नाव, लेखाचं नाव आहे निमित्त. गावाकडे घरात पंखा नाही, चुलीवर स्वयंपाक करताना डोळ्यात धूर जातो, सासरे तंबाखू खाऊन कुठेही थुंकतात, गावाकडची मुले फार वाईट शिव्या देतात, आपली मुले पण त्या शिकतील, पिण्याचे पाणी फार अस्वच्छ असते, दिराला अक्कल नाही, सासू शेतात जा म्हणते, कायम साडीच नेसावी लागते, गाऊन घालू देत नाही, संध्याकाळी बाहेर कुठेतरी जाता येत नाही, आवडत्या मालिका चालू असताना स्वयंपाक करावा लागतो, सासरे केव्हाही चहा करायला सांगतात, धार काढता येत नाही म्हणून सासू टोमणे मारते, थोरले जाऊ सगळे साहित्य लपून ठेवते, सगळा बाजार आपणालाच करावा लागतो, तुम्ही भोळे आहात, घरचे तुम्हाला फसवतात, पायाला माती लागून माझ्या टाचा फुटतात, उन्हाने चेहरा काळा पडतो, सगळ्यांना फक्त तुमचा पैसा पाहिजे, आमची कुणाला किंमतच नाही, अशी नानाविध कारणे सांगून गावाकडे जाण्याचे कसोशीने टाळणाऱ्या, स्वतःला फार सुशिक्षित आणि शहाण्या समजणाऱ्या, खेड्यातूनच गेलेल्या समस्त शहरवासींनी आणि सगळ्या अनवाणी बालपण ठिगळं लावलेल्या चड्ड्या, पाटक्यात बांधलेली चटणी भाकरी, वायरच्या पिशवीतले दप्तर, सकाळ संध्याकाळ कामे केलेली शेते, बापाचे कष्ट, शेतात राबणारे भाऊ, दहावीनंतर गावातच राहिलेले मित्र, गावाचा देव, हल्ली कायम कोरडा पडणारा ओढा, कायम पडणारा दुष्काळ, रेशनाच्या दुकानासमोर रांगा, सूर पारंब्या, विटीदांडू, गोट्या, या सर्वांचा विसर पडलेल्या आणि गगनभेदी सोसायटीमधील 12व्या मजल्यावरील 2BHK कोंडवडा, स्वतःसाठी चारचाकी, बायकोला भाजी आणण्यासाठी स्कूटी, मुलांसाठी सायकली, हजारो गोष्टींनी भरकटलेले घर, पुण्या मुंबईच्या मधले विखेड, भाकरीचा तिटकारा, मुलांना पोपट करणारे इंग्रजी शिक्षण, मतिगुंग करणाऱ्या फिया, फार उंचावत राहत असल्याने उंचावलेले राहणीमान, क्रेडिट कार्ड, कर्जाचा वैकारी हप्ता इत्यादीमध्ये गुरफटलेल्या प्रिय खंडू आणि शहरवासी सुनबाई, तुम्ही स्वतःला परके समजत असला आणि आता कोरोनाच्या धास्तीने मुलासह गावी येताना खजील झाला असला तरी आम्ही तुम्हाला परके समजत नाही. आमची दानात अद्याप कुणी हिरावून घेऊ शकले नाही. तुमचे तुमच्याच गावात स्वागत आहे.